सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका श्री जिल्हा बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर. आपल्या भारतीय संस्कृतीची शान म्हणजे भारतीय नारी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आपली भारतीय संस्कृती ही खूप ग्रेट आहे. आपली भारतीय संस्कृती खूप ग्रेट आहे. परकीय देशांना लाजवेल अशी आपली भारतीय संस्कृती आहे. इंडियन कल्चर बेस्ट कल्चर, सगळ्यात बेस्ट कल्चर ही आपली संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे. परकीय देशांना सुद्धा लाजवेल. इंडिया इज द ओनली फिलॉसॉफिकल कंट्री, साधा देश नाही आहे आपला. आपला भारत देश हा खूप ग्रेट आहे आणि आपल्याला ती शान सांभाळायची आहे. बघा, फुलफुल कपडे घातले पाहिजे महिला मंडळ, पण मला असं वाटतं आज अकाल आपले फुलफुल कपडे यांना गेले आणि आपले फुलफुल कपडे यांच्याकडे गेले ना, हाफ हाफ कपडे. प्रत्येक पुरुषाची बाई बघा बरं, शर्टची बाई कशी आहे, फुले की नाही, यांच्याकरता प्रमाण आहे. परस्त्रिया सदा, ग्रहस्थाश्रमी जीवन जगत असताना तुकोबरांनी ग्रहस्थाश्रमी मनुष्याकरता प्रमाण दिलाय, परस्त्रिया सदा बहीण वाणायला सांगितलेलं आहे. पण मला असं वाटतं आम्ही पण जर तुमच्या समोर बहिणीसारखं वागलं तर तुम्ही बहीण मानणार आहे, बरोबर की नाही, बरोबर की नाही. एकच वाक्य मी तुम्हाला सांगेल, एक गृहिणीचं जीवन जगत असताना चारित्र्य संपन्न जीवन जगणं फार गरजेचं आहे. एक वाक्य सांगते, ऊचे गिरी से गिरे, गिरे एक बार लेकिन चारित्र्य गिरी से गिरे, गिरे जन्म हजार. स्त्रीचं जीवन काचेचं भांड आहे, तडा गेला उद्ध्वस्त झालं, नंतर ते कितीही आपण पूर्ण पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही. इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, वेल्थ इज लॉस, नथिंग इज लॉस. वेन हेल्थ इज लॉस, समथिंग इज लॉस. बट वेन कॅरेक्टर इज लॉस, एव्हरीथिंग इज लॉस. चारित्र्य ढासाळलं, आयुष्य उद्ध्वस्त झालं. का? यू आर नॉट अमेरिकन, यू आर नॉट कॅनेडियन, यू आर भारतीय इंडियन. का सांगते मी, आपण भारतीय आहोत आणि आपली भारतीय संस्कृती चार कप्प्यांमध्ये झाकलेली आहे आणि आपल्याला त्याची जोपासना करायची आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने भारतीय संस्कृतीचं काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. संस्कृती आम्ही सांभाळली पाहिजे, लेकरांवरती चांगले संस्कार घातले पाहिजे. ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवबा घडवला ना, अगदी त्याचप्रमाणे आज आम्हाला सुद्धा शिवबा घडवणं काळाची गरज झालेली आहे. आजकाल संस्कार अजिबात राहिलेले नाही महिला मंडळ, म्हणून सांगावं लागतंय, लेकरांवरती चांगले संस्कार घालणं काळाची गरज आहे. लेकरांना चांगलं घडवलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, ताई आम्हीही जिजाऊ सारखे संस्कार घालतो लेकरांवरती, मग का शिवाजीराजे घडत नाहीये? तुम्ही म्हणाल, ताई कसं काय, आम्ही शिवजयंती केवढी थाटावाटात साजरी करतो, 50,000 डिजो, 50,000 दारू, केवढी जल्लोषात शिवजयंती साजरी करतो. हो, ज्या माझ्या राजाला सुपारीच्याही खांडाचं व्यसन नव्हतं, त्या राजाला, त्या राजाची जयंती साजरी करत असताना जर तुम्ही दारू पिऊन जयंती साजरी करत असाल तर काय वाटत असाला? एकच वाक्य सांगू, आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटे डोक्यावरती घेऊन नाचण्याचे दिवस नाही राहिलंय, आज राजांचे विचार डोक्यामध्ये उतरवण्याचे दिवस आलेले. आणि ते विचार डोक्यामध्ये उतरवून जीवन जगणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. म्हणून एक गोष्ट महिला मंडळ लक्षात ठेवा, चारित्र्य संपन्न जीवन जगा आणि लेकरांवरती चांगले संस्कार घाला, लेकरांवर लेकरांना चांगलं घडवा. आणि त्याचप्रमाणे महाराज आपल्याला या ठिकाणी सांगताय की बाबा, एखादी जरी सुग्रण असली, सुग्रणपणाचं कौतुक करत असेल पण घरात स्वयंपाकाची उपलब्धता नसेल तर तिचं सुग्रणपण वायाला जातं. तसंच संतांचं आहे. तुम्हाला वाटत असेल संत संचिताने होता येत, नाही बाबा, संत संचिताने होता येत यात नवल नाही. प्रारब्धही तेवढं अनुकूल असावं लागतं, पटतंय महाराज. पण एखादा व्यक्ती जर म्हणतच असेल संत असे संत तसे, बाबा संत सांगणं खूप सोपं आहे, पण ज्या वेळेला संत कळण्याचा विषय येतो ना, त्यावेळेला इंद्रिय गात्र गलित होतात. जसं रणभूमीतील दृष्टीचं वर्णन करणं सोपं आहे, पण ज्या वेळेला स्वतः युद्ध
युद्धासाठी शस्त्र घेऊन रणभूमीमध्ये उतरण्याची वेळ येते तेव्हा इंद्रिय गात्र गलित होतात. अगदी तशीच परिस्थिती संत कळताना होत असते हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे तू का मने मा
चुकल्या घडे ना नियमाप्रमाणे आपण सर्वांनी मिळून एकदा मोठ्या प्रेमाने त्या भगवान परमात्म्याचं पांडुरंगाचं गोड असं भजन करायचंय. अभंगावरती बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केलेला आहे. अभंगाचं चिंतन असंच असेल असं नाही, पण माझ्या गुरुमाऊलींनी मला जी काही बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीच्या अनुसार तुमच्या समोर चिंतन मांडण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे. बघा, जाता जाता तुम्हाला एक महत्वाचं सांगून जाईल. परमार्थाचं सूत्र आहे. नाही काही कीर्तनातून लक्षात आलं तरी एवढं सूत्र मात्र लक्षात ठेवा, परमार्थाचं सूत्र आहे. जीवाचं कल्याण करून घेण्याचं सूत्र आहे. जीवाची आणि शिवाची गाठ भेट घालून देण्याचं सूत्र आहे. ऐका, परमार्थाच्या अंतरंग विश्वामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर परमार्थ करणारा जो परमार्थिक आहे, साधना करणारा जो साधक आहे, चिंतन करणारा जो चिंतक आहे, उपासना करणारा जो उपासक आहे, भक्ती करणारा जो भक्त आहे, त्या भक्ताच्या उपासकाच्या साधकाच्या चिंतकाच्या आणि परमार्थिकाच्या जीवनामध्ये विशिष्ट प्रकारची अवस्था प्राप्त होणं फार गरजेचं आहे. एवढंच नाही तर मी करत असलेला परमार्थ, मी करत असलेली भक्ती शास्त्राच्या चौकटीमध्ये बसते का? मी करत असलेला परमार्थ संतांच्या वृत्तीमध्ये बसतोय का? आणि मी करत असलेला परमार्थ त्या देवाच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचतोय का, याचा पण विचार करणं गरजेचं आहे. हो,
काहीतरी आपल्या इंद्रियांना पचेल रुचेल झातेल असा काहीही परमार्थ करण्यात काही अर्थ नाहीये. देवाला काय आवडतं याचा विचार करा, समाजाला काय आवडतं याचा विचार करत जर आम्ही बोलत राहिलो तर आम्हाला भगवंताची आणि आमची गाठभेट कधीच होणार नाही. पण देवाला काय आवडतं याचा विचार करून जर आम्ही समाजापुढे जर बोललो ना तर एक दिवस समाज सुद्धा देवाच्या प्राप्तीसाठी तडफडेल. समाज सुद्धा देवाच्या प्राप्तीसाठी त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचेल. फक्त देवाला काय आवडतं याचा विचार केला पाहिजे. देवाला काय आवडतं, देवाला लौकिक परमार्थ नाही आवडत, देवाला अलौकिक परमार्थ आवडतो. अगदी आपला जीव त्या भगवंताच्या भेटीसाठी तळमळला पाहिजे. एक प्रकारची अवस्था लागली पाहिजे आणि अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. अवस्था म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून त्या भगवान परमात्म्याच्या भेटीची जीवाला लागलेली एक तळमळ, जीवाला लागलेली आस म्हणजे आहे अवस्था. अगदी भगवंताच्या भेटीसाठी निस्ता आपला जीव तळमळला पाहिजे. हे देवा, अरे 2 वर्ष झाली रे देवा, अरे तू तर मंदिराच्या आतमध्ये लपून बसलाय, कोंडून बसलाय, अरे तुझ्यापर्यंत नाही येऊ दिलं जात आम्हाला. पण ऐक ना देवा, अरे मी तुझ्या दारापर्यंत नाही येऊ शकत रे देवा, पण तू तर चराचरात सामावलाय ना रे. तू तर जळी स्थळी काष्टी पाषाणी तू तर चराचरात सामावलाय ना रे देवा. अरे मग मी नाही तुझ्यापर्यंत येऊ शकत, पण तू तर आपल्या भक्तापर्यंत येऊ शकतोय ना देवा. देवा तू तर येऊ शकतोय ना रे. ज्या दिवशी देव भक्ताच्या भेटीसाठी येईल ना त्या दिवशी समजावं की भक्ताची भक्ती खरी आहे. भक्त नेहमीच देवाला भेटण्याकरता जातो, पण कधीतरी देव सुद्धा भक्ताला भेटायला आला पाहिजे. त्याचा जीव देवाच्या भेटीसाठी तळमळला पाहिजे. देवा तुझ्या भेटीसाठी आता माझा जीव तळमळतोय देवा, सहन होत नाहीये रे तुझा वियोगांना मला. देवा तुला मला भेटायला यावंच लागेल. हे देवा भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. हे देवा तुझ्या भेटीसाठी आता जीव माझा झुरतोय बरं का. देवा वियोग सहन होत नाहीये देवा, कदाचित तुझ्या भेटीसाठी मी माझा प्राण सुद्धा त्यागेल देवा. आता वियोग नाही सहन होते देवा, झुरोणी पांजरा होऊ पाही आता, येई पंढरीनाथा भेटावया. हे देवा कही ऐसी दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे. ही जी मी आत्ता जी अवस्था सांगितली ना, ही अवस्था ज्या दिवशी मला प्राप्त होईल ना देवा, त्या दिवशी मी समजेल की मी करत असलेली भक्ती खरी आहे. ज्या दिवशी तू मला भेटायला येशील तो दिवस खरा आहे. हे परमार्थाचं सूत्र आहे. उगीच काहीतरी परमार्थ प्राप्तीचं काहीतरी उगीच दुसरं साधन शोधू नका. हे परमार्थाचं सूत्र वापरा आणि त्या देवाला आपलंसं करून घ्या, त्या देवाला प्राप्त करून घ्या. आणि त्या देवाला प्राप्त करत असताना कुण्यातरी संत कुण्यातरी गुरुचा आश्रय घ्या, त्या गुरुची सेवा करा. गुरु तुमचा बोट धरून तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाईल. एवढं लक्षात ठेवा, आजच्या कीर्तनातून तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं ना तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवनामध्ये आल्यानंतर माई पित्याची सेवा करा. एकच वाक्य लक्षात ठेवा, आपल्या घरातील आपली आई म्हणजे रखुमाई आणि आपल्या घरातील आपला बाप म्हणजे विठ्ठल आहे. ज्याला घरातील विठ्ठल रखुमाई कळाली त्याला विश्व कळालं, एवढं वाक्य लक्षात ठेवा. कारण एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्हाला आई वाक्य शब्द बोलायला किती सोपा आहे ना, आई. पण आई शब्दामध्ये किती काही काही सामावलंय हो. आई म्हणजे मायेचा सागर आहे, आई म्हणजे समृद्धीची घागर आहे, आई म्हणजे पावसाच्या धारा आहे, आई म्हणजे थंडगार वारा आहे, आई म्हणजे मायेचा उबारा आहे, आ म्हणजे आत्मा आहे, ई म्हणजे ईश्वर आहे. जिच्या आत्म्यामध्ये भगवंताने ईश्वराचं मिलन केलंय तिचं नाव आई आहे. आई हा शब्द आहे तोवर कळत नाही आणि गेल्यावर पुन्हा मिळत नाही, तिला आई म्हणतात. माय बापू एक गोष्ट सांगू,
जोपर्यंत मुलीच्या आयुष्यामध्ये मुलीची आई जिवंत असते ना, तोपर्यंत तिचं माहेर घर जिवंत आहे. खरी गोष्ट आहे की नाही? मुलगी माहेराला निघाली की एक रिकामी पिशवी घेऊन माहेराला जाते, बरोबर ना? माहेराला निघाली की रिकामी पिशवी घेऊन माहेराला जाते. पण माहेरातली आई कितीही गरीब असली ना तरी मुलीची पिशवी भरूनच सासरी पाठवते. पिशवीमध्ये काही ती सोनं नाणं नाही, माझी आई तेवढी श्रीमंत नाही आहे दागदागिने द्यायला, पण मुलीच्या पिशवीमध्ये आई पापड कुरड्या भाजीपाला शेवया यांनी मुलीची पिशवी भरूनच सासरला पाठवते. पण मला खरंच सांगा महिला मंडळ, आपली माहेरातली पिशवी कुठपर्यंत जिवंत आहे ग? कुठपर्यंत जिवंत आहे? जोपर्यंत माहेरात आई आहे ना तोपर्यंत माहेरातली पिशवी आमची जीव. ज्या दिवशी आमच्या माहेरातली आमची आई निघून जाईल ना दादा, त्या दिवशी आईसोबत आमची माहेरातली पिशवीसुद्धा जळून जाते. आई गेल्यानंतर कोणी विचारत नाही, वंस चार दिवस येऊन माहेराला राहता का? वंस तुम्हाला काही पाहिजे का? कोणी विचारत नाही ग ताई, कोणी विचारत नाही. आई ती आई असते, आईच्या प्रेमाची सर कुणालाच येत नाही. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आमची आई आहे ना, आमचा बाप आहे ना, तोपर्यंतच आमचं माहेरघर जिवंत असतं. मायबाप गेले की माहेरघर संपलं जातं. आई घराचं मांगल्य आहे पण बाप पण तर घराचं अस्तित्व आहे. लोक म्हणतात आईचं प्रेम जास्त आहे बापाचं कमी आहे, पण मी म्हणते बापा आईपेक्षा किंचित भर का होईना जास्त प्रेम बापाचं मुलांवरती असतं. तुम्ही म्हणाल कसं काय? आईचं प्रेम दिसून येतं दादा, बापाचं प्रेम मात्र लपून राहतं. नाही रडता येत बापाला. एरवी कधी रडतो की नाही मला माहीत नाही, पण प्रत्येक बापाला मी एक दिवस मात्र रडताना पाहिलंय. आणि बापाचा रडण्याचा दिवस कोणता असतो माहिती का? ज्या दिवशी माझा हा बसलेला बाप आपल्या मुलीला काळजाच्या तुकड्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या लेकीला, ज्या दिवशी बाप प्रथमता नवरीच्या वेशेत बघतो, ज्या दिवशी बाप मुलीच्या कपाळावरती मंडोळी बांधलेली बघतो, त्या दिवशी दगडाच्याही काळजाचा बाप असला तरी पळत पळत जातो, मुलीच्या गळ्यामध्ये पडतो आणि थाय मोकळून रडतो, तो माझा हा बसलेला बाप असतो. आणि कोण म्हणतं बापाला रडता येत नाही? हो, कोण म्हणतं बापाला रडता येत? त्या बापाला कमी लेखू नका. जीवनामध्ये आल्यानंतर नाही काही करता आलं ना करू नका, पण जन्मदात्याला कधी विसरू नका. जन्मदाते माईबाप आहे ना, तो त्यांना कधी विसरू नका. ते जोपर्यंत आपल्या झोपडीत बसून ना तोपर्यंत आपली झोपडीसुद्धा वजनात दिसते, पण ज्या दिवशी आईबाप घरातून निघून जातात आणि आईबापाचा फोटो कितीही मोठा फोटो घराच्या भिंतीवरती लावला ना, पूर्वीसारखं वजन नाही प्राप्त होत त्या घराला. म्हणून आई बापाला कधीच विसरू नका. जीवनामध्ये आल्यानंतर माई पित्याची सेवा करा. माई बापू बघा, वेळ आपली झालेली आहेच, परंतु एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची बघा. आज या ठिकाणी कीर्तन म्हटलं की तो काही एकट्या कीर्तनकाराचा खेळ नाही आहे, त्याला साथ संगत खूप महत्त्वाची असते. आणि आज या ठिकाणी साथ संगतीसाठी लाभलेल्या आमच्या सगळ्या, मला असं वाटतं आमच्या माझ्या सगळ्यांना नंदबाईच म्हणावं लागेल मला. ह्या सगळ्या नंदाचे माझ्या, कारण कसं माहिती का? त्यांना माहिती आहे आता कितीही काही झालं जरी बहीण नाही तरी वहिनी आहे, आणि वहिनीची बाजू आपल्याला सांभाळून घ्यावी लागेल. आणि खरंच ह्या सगळ्या आमच्या ताई खूप गोड, आणि तुमचं भाग्य एक मिळणं फार अवघड असतं, पण आज तुम्हाला ह्या ठिकाणी खाणच सापडली, रत्नांची खाण स्वरांची खाण सापडली तुम्हाला. बघा, ज्यांचा गोड असा गळा आहे, ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वतीच नांदते, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या आमच्या योगिता ताई खरं तर त्या कीर्तनकार आहेत, पण मज सारख्या अल्पज्ञानी पामराच्या कीर्तनामध्ये उभं राहून त्यांच्यासारख्या महात्म्यांनी मला गायनाची साथ करावी हा फक्त आणि फक्त त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आणि म्हणून ताई तुमचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या असणाऱ्या आपल्या संगीताताई असतील, त्यांचंसुद्धा आमच्यावरती खूप खूप प्रेम आहे. त्यांनीसुद्धा खूप गोड अशी ह्या ठिकाणी गायनाची साथ दिलेली आहे, त्यांचेसुद्धा आभार. त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसातून आमच्या नंदिनीताईंची सुद्धा गाठभेट झाली, त्यांनी
सुद्धा खूप छान अशी या ठिकाणी गायनाची साथ दिली, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मृदुंगाचारी असणाऱ्या, महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या आमच्या ज्ञानेश्वरी ताई, त्यांनी सुद्धा आज या ठिकाणी खूप गोड मृदुंगाची साथ दिली. म्हणून ताई तुमचे सुद्धा खूप खूप आभार. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपल्या पंचक्रोशीतील किंवा गावातील ग्रामस्थ संपूर्ण महिला भजनी मंडळ सर्वांचे मी खूप खूप आभार मानते. आणि आज ह्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या परिसरामधीलच असलेल्या आपल्या ताई लंकाताई, लंकाताई ताईसुद्धा आज ह्या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत त्यासुद्धा. आणि माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनामध्ये त्यांनी उपस्थिती दावलेली आहे, दाखवलेली आहे. म्हणून मी त्यांचीसुद्धा खूप खूप आभार व्यक्त करते. चोपदार काका असतील त्यांचेही आभार. या ठिकाणी उपस्थित असलेले महाराजांचे ना मस्के महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. देशमाणे बऱ्याच संत महात्म्यांची आज ह्या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि ह्या संत महात्म्यांनी कीर्तनामध्ये यावं बसावं त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. त्यांच्या मोठेपणाला मी शतशः प्रणाम करते. आणि त्याचप्रमाणे बघा, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला जन्माची साथ खूप गोड मिळाली, खूप गोड मिळाली. पण प्रत्येक कीर्तनामध्ये उभं राहून मला गायनाचीही साथ जे पुरवतात असे माझे पती हरिभक्त परायण वसुदेवजी महाराज शिंदे, मी त्यांचेसुद्धा खूप खूप आभार मानते. आणि त्याचप्रमाणे आमच्या विणेकरी आई आहे, त्यांचेसुद्धा आभार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केलं असे आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. आणि सर्वात विशेष म्हणजे हां, आमचे शूटिंगवाले दादांनी सुद्धा 2 तास या ठिकाणी कीर्तनाची शूटिंग केली. दादा तुझे सुद्धा आभार. खरं तर आज या ठिकाणी लाईट नसताना सुद्धा सर्वांनी खूप अगदी मनापासून सर्वांनी या ठिकाणी ताकद लावली, सर्वांनी खूप गोड अशी साथ दिली. म्हणून मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करते. सर्व माझे देवरूप श्रोतुवर्ग ह्या ठिकाणी उपस्थित होतात. आणि तुम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी 2 तास शांततेत बसून ह्या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा श्रवण केली म्हणून तुम्हा सर्व मायपित्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आणि आज ह्या ठिकाणी जी काही सेवा झालेली आहे ती भगवान परमात्म्याच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, आणि त्याचप्रमाणे माझे गुरुवरी असलेले परमपूजनीय संत श्री अनेकरूपीजी स्वामी महाराज यांच्या चरणावरती आजची झालेली सेवा मी समर्पित करते. आणि ह्याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम.
आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका श्री जिल्हा बी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.